नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी। सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपलं मनापासून स्वागत। आणि आज आपल्या सोबत खास गप्पा मारायला आलेले आहेत शुभांगी गोखले। शुभांगी ताई, खूप स्वागत आहे। थँक्यू। अगदी छान शूटिंग मधून वेळात वेळ काढून आज तुम्ही खास आमच्यासाठी आलेला आहात आणि खूप पावसातून सुद्धा आलेला आहात, त्यामुळे खूप मनापासून धन्यवाद। आणि खूप गप्पा मारायच्या आहेत आणि तुमच्या चाहत्यांनाही खूप सारे प्रश्नही विचारायचे आहेत। तुम्हीही शुभांगी ताईंना प्रश्न विचारू शकता। आमचा फोन नंबर लिहून घ्या, 0226689923 या नंबरवर तुम्ही फोन करा आणि आपण खूप गप्पा मारायच्या आहेत, अगदी मनसोक्त गप्पा मारायच्या आहेत, कारण मैफिल रंगलेली आहे शुभांगी गोखले यांच्यासोबत। शुभांगी ताई, एक अत्यंत छान मालिका भेटीला आलेली आहे, काय दिया परदेश। पाहता पाहता आता 100 भाग सुद्धा पूर्ण होणार आहेत आणि फार एन्जॉय करतायत सगळे। तर एकंदर या मालिकेचा भाग व्हावा असं तुम्हाला का वाटलं? सुरुवातीला कसं आहे की प्रेमकथा सगळीकडेच असते, म्हणजे टेलिव्हिजन सिरियल आहे ती, डेली सोप आहे आणि आईची भूमिका तर तशी सगळ्याच सिरियलमध्ये एकतरी आईची भूमिका असते। पण याच्यामध्ये मला असं वाटलं की मला जेव्हा नॅरेशन मिळालं तेव्हा डिरेक्टर आहेत आमचे अजय मयेकर, तर त्या सगळ्यामधनं मला जाणवलं की साधेपणा हा त्याचा मूलभूत त्यांनी ठरवलेलं आहे की साधं असेल हे सगळं। आणि तर मला असं वाटलं की हे आपण करावं, कारण की टेलिव्हिजन मध्ये महत्त्व असतं की तुम्ही डायरेक्ट लोकांच्या घरात जाता, तर त्यांना घरातलं वाटलं पाहिजे, तर म्हणून मी या मालिकेचा भाग झाले। आणि तुम्ही असता तेव्हा खरंच घरातलं सारखं वातावरण असतं, कारण इतकं तुम्ही आपलीशी करून टाकता ती भूमिका, त्यामुळे खरंच आम्हाला ती आई वाटते। ती अत्यंत म्हणजे खरंच अगदी मनापासून गप्पा माराव्यात असं हे सगळं छान गोड सगळं जमून येतं। आणि अर्थात बाकीही कास्ट फार अप्रतिम आहे, गौरी आणि शिव तर अगदी छान त्यांची केमिस्ट्री जुळून आलेली आहे आणि ते पाहायलाही छान वाटतंय। मोहन काका आहेत सोबतीला, तर ही सगळी टीम आणि सेटवर कशा गमती लागतात? एकतर मुलं फार गुणी आहेत आणि अतिशय नम्र आहेत, मुख्यतः ती नम्र आहेत, त्यांना नवीन शिकायची इच्छा आहे सतत, त्यामुळे ते आपण नकळत का होईना मोठी माणसं काही सांगतात तर ते ऐकण्याची त्यांची मनस्थितीमध्ये ती मुलं आहेत आणि इतकी ते पॉप्युलर झाले आहेत आणि तरी पण त्यांच्या डोक्यात अजिबात हवा नाही गेली। आणि सगळ्यात मजा आहे ते मोहन बरोबर काम करताना, कारण की जो अतिशय उमदा नट आहे, म्हणजे त्यांनी त्याच्यावर काम करायला फारच मजा येते, त्यांचा सहवास पण फार मजेदार आहे, अतिशय आनंदी व्यक्तिमत्व आहे, म्हणजे काही स्ट्रेस नाही आहे, म्हणजे की मोहन जोशी। आणि आमचा परिचय अनेक वर्षांपासूनचा आहे, आम्ही अनेक ठिकाणी एकत्र काम केलं आहे, पण इथे तर अजून एकत्र होतं कारण की ती जागाच इतकी छोटी आहे, तर ती फार मजा येते। आणि वेणूचं काम करणारा आमचा समीर आहे, तर अगदी हस्तखेळतं वातावरण ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्याकडे असते। आणि आमचे प्रोड्युसर आहेत तागडे आणि जितेंद्र गुप्ता आणि अजय, ही लोकं पण फार म्हणजे फार अभिरुचीपूर्ण आहेत, म्हणजे त्या ज्या काही गप्पा असतील किंवा काही डिस्कशन्स असतील ती सतत फार सुंदर चालतात सेटवर एकदम। आणि शिवची भूमिका ज्यांनी केली आहे, ऋषी सक्सेना, कमाल, फार सगळ्या तरुणींचा सध्या तो अगदी ताईच झालेला आहे खरं तर। आणि त्याला खरं ही मराठी समजत नाही असं कळलेलं आहे, तर त्याबद्दल काय? हो, तो जयपूरचा मुलगा आहे आणि त्यांनी हिंदी सिरियल्स मध्ये वगैरे कामं केली आहेत। आणि आम्ही सुरुवातीला आम्हाला वाटलं की अरे हा मुलगा आपण काय बोलतो याला कळत नाही, याला मराठी शिकवावं, पण नंतर आमच्या लक्षात आलं की नको याला शिकवलेलं नाहीतरच बरं आहे, म्हणजे मग तो छान वाटेल, म्हणजे त्याला काही कळत नाहीये, ब्लँक भाव येत आहे, त्या भूमिकेचा तो ताजेपणा तसा राहील, म्हणून आम्ही त्याला शिकवलं नाही, पण तरी त्याला बऱ्यापैकी, कारण की स्क्रिप्ट जेव्हा येतं तेव्हा त्याला क्यूज वाचण्यासाठी मराठी शिकावंच लागतं, मराठी बोलता ही येत नाही, आणि तो फारसा मला प्रयत्न करत नाही। आणि मुळात फार लाघवी आणि सालस मुलगा आहे आणि ते रिफ्लेक्ट होतं त्याचं, अतिशय सुंदर दिसतं। आणि आणि गौरी सोबत तो अनुभव, गौरी पण तिचं पहिलं काम आहे, पण ती ग्रोथ एखाद्या मुलीमध्ये दिसते, मी फार कमी वेळा पाहते कोणाची तरी, कोणीतरी फ्रीज होऊन जातं की आता माझे फोटो येत आहेत, मी आता प्रमोशन्सना जाते आणि आम्ही रोज मेकअप करतोय आणि थोडं मागे पुढे लोक करत असतात की अरे गौरी हे गौरी ते, तर तसं ती नाही, त्या मुलीमध्ये खूप ग्रोथ दिसली मला गेल्या 6 महिन्यांमध्ये, कारण की खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यांवर असते, चिमुकले खांदे तिचे, कारण महत्वाचे सीन्स त्यांचे असतात किंवा कष्ट खूप असतात, त्यांना जास्त आमच्यापेक्षा काम करावं लागतं, काही तास जास्ती करतात, तर या सगळ्यातनं धडपडून तिने स्वतःला सावरून घेतलंय आणि म्हणजे वाटतं की खूप पुढे जाईल। आणि एक म्हणजे आम्ही पत्रकार असल्यामुळे एक माहिती मिळालेली आहे,
आयबीएन लोकमतला एक माहिती एक छान एक किस्सा कळलेला आहे सेटवरचा आणि तो असा आहे की एकदा शिवला एक मराठी लिहिलेला पेपर दिला गेला आणि त्याला सांगण्यात आलं की आता तुला हा सीन आहे आणि मग त्याला घाम फुटला. तर हे खरं आहे का आणि हे लिहिलं होतं ते तुम्ही होतं का? नाही नाही, ऍक्च्युली काय झालं ते प्रमोशनल असं या मुलांवर खूप जबाबदाऱ्या येतात. काहीतरी खूप मोठं की तुम्ही अमुक बघा तमुक बघा आणि मग काय दिया परदेश. त्याच्यामध्ये गुगलचं काहीतरी खूप मोठं होतं की ही ॲप तुम्ही डाउनलोड करा, मग त्याच्यावर तुम्हाला असं मिळेल तसं मिळेल. आणि ते पानभर होतं आणि मराठी होतं. तर ते गौरी माझ्या रूममध्ये आमच्या रूममध्ये वाचत बसली होती आणि ती सिन्सिअरली खूप पाठ करत होती आणि मी आणि नीलम माझ्या सुनेचं जी काम करते आम्ही दोघीजणी तिला थोडी मदत करत होतो की हा पॅरा एकदा करून टाक, मग हे शब्द लक्षात ठेव, मग हे कर. ती खूप पाठ करत बसली. त्याची एक कॉपी होती तशी सेम, म्हणजे उगाच होती ती एक कॉपी. तर मी असिस्टंटला बोलवून सांगले की हे याला देऊन टाक शिवला आणि त्याला सांग, त्याची पलीकडे रूम आहे त्यांची, आणि त्याला सांग हे सगळं तुला म्हणायचं आहे आत्ता प्रमोशनल. आणि ते चॅनलवाले वगैरे सगळे आलेले असतात तेव्हा वातावरण कळतच की कोणीतरी वेगळं आहे आता. तर तो इतका घाबरला आणि आला रूम मध्ये आणि म्हणाला मॅम हे मुझसे नाही होगा, ये कैसे होगा मुझसे, मुझे तो चार दिन लगेंगे याद करने के लिए. मतलब काय, तर लीड अस तू तर तुला करावं लागणार. तुम्ही बताया नाही था ये बहुत गलत किया है आपके साथ, बहुत ही गलत किया है, लेकिन करना तो पड़ेगा अभी. टाइम टाइम बाउंड है अभी, देखो ये याद कर रही है. तो इतका नर्वस झाला आणि खरंच घाम. गंभीररित्या तुम्ही हे सगळं वातावरण सगळं हो. आणि त्याला किती महिने माहिती नव्हतं की हे मी केलंय म्हणून, पण थोडं तरी मजा करली पाहिजे ना. म्हणजे नक्कीच, पण या अशा प्रँक्स अशा गमती जमती तर घडतच असतील आणि या सेटवरच्या गमती जमती तर आम्हाला जाणून घ्यायच्याच आहेत. पण फोन यायला सुरुवात झालेली आहे, पण पहिला फोन घेऊया. पुण्याहून फोन आहे, रवींद्र कुडाळकर यांचा फोन आहे. रवींद्र कुडाळकर सांगा तुमचा प्रश्न काय. शुभंगीताई नमस्कार आपल्याला. नमस्कार. मी आपला एक नियमित चाहता आहे आणि नाशिकला एका नाटकाच्या निमित्ताने मी आपणास भेटलेलो आहे. आपलं नाटक खूप आवडलं होतं मला. ते मला प्रश्न असा विचारायचा की तुमचे बाबा न्यायाधीश होते, धुळे नाशिक अशा विविध शहरांमध्ये बदली बदली होत तुमचं शिक्षणही झाले आणि अभिनयाचे शिक्षण आणि प्रवास झालाय. माझा प्रश्न असा आहे की हे जे विविध गावं तुम्ही बदलली आणि बदल्यांमुळे तुमचं व्यक्तिमत्व ऐकून आणि अभिनय या दोन्हीवर तुम्हाला फायदा कसा आला आणि त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या करिअरमध्ये कसा केला? धन्यवाद. वा, फार छान प्रश्न आहे. कारण की मला नेहमी असं वाटतं की माझं, तुला माहिती नसेल कदाचित, माझे वडील डिस्ट्रिक्ट जज होते आणि आम्ही महाराष्ट्रभर बदल्यांमुळे आम्ही फिरत राहायचो. तर माझं 10वीपर्यंतचं शिक्षण 13 वेगवेगळ्या शाळात झालेलं आहे. बापरे. म्हणजे कधी कधी 6 महिन्यांनीच आम्ही दुसरीकडे गेलो तर ती शाळा, किंवा एका गावात गेल्या गेल्या ऍडमिशन मिळाली म्हणून एक शाळा आणि मग नंतर आवडती शाळा अशी, असं असं पण बदललंय माझं. एका गावात 2 शाळा. तर मला एक नवा अनुभव, नवे हो. पण काय झालंय, मला फार त्याचा उपयोग असा झाला की लहानपणापासून माझ्या अंगभूत सवय लागली मला की एखाद्या गावाच्या सिस्टीममध्ये पूर्ण जाणे. म्हणजे आम्ही त्या गावी गेलो की आम्ही त्या घरी राहणे, त्या शाळांमध्ये जाणे, मग तुम्ही 12 बलुतेदार तिथले जे असतील त्यांच्याशी आपलं सगळं सख्य जमतं आणि मग ते निघताना पुन्हा ते सगळे तोडून पुन्हा नव्याने दुसऱ्या गावामध्ये पुन्हा तेच संबंध जोडणे. मग मित्र असेल किंवा काहीही असेल, मार्केट वेगळं असतं सगळंच, म्हणजे खूप मजा असते ती आणि खूप छोटी गोड गावं होती ती सगळी. तर मला त्यांनी विचारलं त्याप्रमाणे प्रत्येक भूमिकेचं पण तसंच असतं ना, ते गावच असतं. वा. त्यामुळे सोडायची पण तयारी, ती भूमिका सोडून दुसरी करायची ही पण तयारी माझी झाली आपोआपच. आणि ती सोडताना वाईटही वाटत नाही, पण ती अटॅचमेंट राहते. नक्कीच. आणि त्या प्रत्येक भूमिकेशी तितकंच समरस्य होता येणं हेही फार सुंदर. आणि माझ्या व्यक्तिमत्वात म्हणजे फार फरकच पडला. म्हणजे मी जर स्थायिक कुठेतरी राहिले असते तर कितीतरी अनुभवाला मुकले असते मी, असं मला वाटतं. वा, फार सुंदर. आज तुम्ही एक छान तुमचं बालपणातलं एक छान अनुभव आम्हाला सांगितलात. पुढच्या फोन कडे वळूया. कणकवलीहून सचिन गवळी आपल्या सोबत आहेत. सचिन, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. हा नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा होता मॅडम की शुभांगी गोखले मॅडम, मी आतापर्यंत त्यांच्या भूमिका पाहिल्या की एक समंजस आई म्हणून भूमिका मी पाहिल्या आणि त्यामध्ये आता जी झी मराठीवर जी मालिका चालू आहे काहे दिया परदेश, ही न चुकता मी रोज पाहतोय. एक वेळ जेवण नाही, जेवण चुकलं तरी चालेल, पण मालिका चुकवत नाही मी. आणि दुसरी गोष्ट, त्यामध्ये मालिकेमधला एक प्रश्न विचारतो असा मॅडम ना की सध्याच्या काहे दिया परदेश या मालिकेतील सर्वात चांगली भूमिका मॅडमला कुणाची आवडते? हा, मला सगळ्यात सध्या तरी ऋषी सक्सेना जो ऍक्टर आहे त्यांनी शिवची भूमिका केली,
त्याची मला खूप आवडते, कारण की फार समजूतदारपणे करतोय तो, नुसता हिरो नाही आहे तो, तो पूर्णपणे ती भूमिका करतोय, मला आवडतं त्याचं काम. चला आपण ऋषीपर्यंत हा निरोप पोहोचवूया. वाशिमहून प्रमोद पवार आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार शुभांगी मॅडम. नमस्कार. मला दोन प्रश्न विचारे. हा बोला बोला. माझा प्रश्न असा आहे की जे भूमिका करणार आहेत. हॅलो. हा हा, तुमचा आवाज थोडा कट होतोय, आपण प्रयत्न करूया. बोला. त्यात मराठी बोलतात. हा प्रमोद, तुम्ही प्रश्न पुन्हा विचारता का, कारण आवाज कट होतोय थोडा. हा हॅलो. हा बोला बोला. शिवची भूमिका करणार आहे. हा तर ते मराठी चांगला असतात. आपल्याला प्रश्न कळू शकत नाही, त्यामुळे आपण नंतर पुन्हा प्रयत्न करूया. पण अर्थात जसे हे किस्से तर सगळे आहेतच, आणि अर्थात ब्रेक आता घेणार आहोत, पण ब्रेक नंतरही आम्हाला अनेक गमती जमती जाणून घ्यायच्या आहेत आणि खूप गप्पाही मारायच्या आहेत, त्यामुळे ही मैफिल अशीच सुरू राहणार आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक, पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. बाहेरही छान पाऊस पडतोय आणि इथेही गप्पांची बरसात अगदी रंगते आहे शुभांगी गोखले यांच्या सोबत. आणि फोन्स यायला सुरुवात आहेच, त्यामुळे मी फोनकडे थेट वळते, कारण बऱ्याच चाहत्यांना प्रश्न विचारायचे आहेत. सिद्धेश भुसाणे आपल्या सोबत आहेत. नमस्कार सिद्धेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार, बोला बोला. माझे दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की मालिका, चित्रपट व नाटक यातील तुमचं आवडतं माध्यम कोणतं आहे आणि का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की सामाय टिपरेची भूमिका तुम्हाला कशी मिळाली व त्यासाठी तुम्ही कशा प्रकारे तयारी केली? नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन याच्यामधलं नाटक मला सगळ्यात आवडतं, पण ते करणं मला शक्य होत नाही. पण सगळ्यात एक जिवंत अनुभव म्हणून मला, आणि त्याची मौज वेगळी असते, त्याची प्रोसेस मोठी असते, तालमी करतो आपण, आणि एक नाट्यानुभव देणे आणि लाईव्ह प्रेक्षक असणे. पण ही मनातली आवड असली तरी मला आता सध्या मला या आपल्या वाहिन्यांमधनं काम करायला फार आवडतं, कारण त्यातली गंमत असते की अशी मी त्या क्षणी मी लोकांच्या घरात जाऊन पोहोचते. मला त्याची कशाचीच वाट पाहावी लागत नाही. लोकांचं आयुष्य चालू आहे, पण मी त्यांच्या घरात जाऊन पोहोचते, त्यामुळे मला खूप सहज वाटतं ते काम करणं. अत्यंत तेही तुम्ही छान एन्जॉय करता ते दिसत असतं, कारण आम्हालाही पाहताना अत्यंत तेवढी मजा येत असते. म्हणजे मला खूप मजा वाटते, आपण लोकांच्या घरी जातोय डिरेक्टली आणि छान प्रतिसाद पण मिळतो त्याचा. आणि टिपरेच्या आठवणी तर निघणारच होत्या, त्यामुळे टिपरेंचा तर त्यांनी प्रश्न विचारलाच आहे. पण मला असं वाटतं एक छान सोनेरी आठवण तुम्ही शेअर करावी, कारण अत्यंत एक सुंदर मालिका होती ती आणि अजूनही सगळेजण आठवण काढत असतात. तर काहीतरी शेअर करा त्याबद्दल. मला फार आनंद होतो याचा की ती मालिका संपूर्ण आता 12 वर्ष झाली आहेत, पण लोकांच्या मनात इतकी ताजी आठवण आहे, कारण आमच्याही मनात आहे. लोकांनी एन्जॉय केलं तसंच आम्ही खूप एन्जॉय केलं. त्यांनी प्रश्न विचारला होता की कसा मिळाला, तर मला केदारनी मला फोन केला होता, कारण मी तोवर एक हिंदी सिरियल करत होते, एक मराठी नाटकही करत होते. तर मला वाटतं तेव्हा कोणीतरी सुचवलंही असेल किंवा त्याला माहिती होतं, विचारलं त्यांनी सहज, तो जुळवा जुळवच करत होता. तर मला फार मजा आली, कारण की आपण वाचलेलं असतं ते पुस्तक, अनुदिनी मी वाचलेलं होतं, म्हणजे सदर वाचलं होतं दिलीप प्रभाकरांचं, आणि मला मिळाली. आणि मी सांगू, एक आठवण नाही आहे टिपरेची, म्हणजे असंख्य, त्याच्यामधली सगळी गोळाबेरीज करून एकच अशी आठवण मला अशी वाटते की त्यावर एक वेगळा शो आपल्याला काढावा. म्हणजे खरंच तसं करावं लागेल, पण त्याच्यामध्ये काय होतं ना की म्हणजे खूप एखाद्या दशकानंतरच असं काहीतरी आपल्याला मिळू शकतं ऍज अन ऍक्टर, एक युनिट असणं, किंवा सगळेजण इतके एका दिशेने लोकांची डोकी चालतायत. आणि दिलीप मुख्यतः त्यांच्यामध्ये त्यांचं लिहिणं, वागणं, बोलणं आणि त्यांचा तो मिश्किल स्वभाव, केदार पण काहीतरी छान करून दाखवायचं आहे आपल्याला याच्यामध्ये लागलेला होता. मुलं पण आमची दोन गोड होती आणि माझ्याबरोबर राजन होता. आणि त्याच्यामध्ये मुख्य माझी मला सगळ्यात आठवण म्हणजे केदारनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं त्याच्यामध्ये, पूर्ण स्वातंत्र्य, म्हणजे तुला काय हवं ते कर. आणि मग बरेचदा असं व्हायचं की एकदा माझ्याकडे आला की आपण काय करूया, याचं थोडेसे 1.25 मिनिटं कमी पडतायत, तर तू आणि दिलीप भाई याचा एक सीन करूया. तर दिलीप भाई आणि मी आम्ही वाट बघत बसलो की काय करायचं काय. आम्ही थोडंसं ठरवलं
आणि आम्ही दोघांनी तो सीन केला वन सीन वन शॉट आणि इतकी मजा आली ना की किती सहज, कारण की दैनंदिन जीवनातलंच बोलायचं होतं, पण अशा खूप गोष्टी तिथल्या तिथे खूप केल्या ना, त्याची मजा फार गमतीदार होती. त्या काळामध्ये मी एक फेंशिओचं पुस्तक वाचत होते, तर मला सांगितलं त्या पुस्तकात मी वाचलं फ्लोट्स असे केले घरात ठेवावे प्रसन्न वाटतं. तर मी एका शॉटच्या आधी दिलीप म्हणजे आबा येतात वॉकवर ना, आणि मी अशी ठेवायला जात असते आणि बाबा आलात तुम्ही दूध देते मी तुम्हाला. तर हे आता साधं उगाचच मी टाकलं होतं, हे दिलीप भैयांना माहीत नव्हतं. तर ते आले शॉटमध्ये आणि मी घेऊन जाताना मी म्हटलं हां दूध देते मी तुम्हाला, तर ते म्हणले नाही नाही मला काही वेफर्स वगैरे खायचे नाही आहेत वगैरे. त्या बोलमध्ये पिवळी फुलं होती, तर आम्ही शॉर्ट सोडून पळून गेलो. वा वा, खरंच एक अत्यंत छान उत्तम कलाकारांची टीम जेव्हा एकत्र येते तेव्हाच असं एक उत्तम आउटपुट आपल्याला मिळत असतो. तोच अनुभव सगळ्यांनी घेतला, फार सुंदर त्या सगळ्या आठवणी तर आहेतच. पुढच्या फोनकडे वळूया, पुण्याहून पुन्हा फोन आहे निलेश कुमार यांचा. निलेश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो शुभांगीताई. नमस्कार. हा नमस्कार, बोला. नमस्कार शुभांगीताई, मी निलेश बोलतोय पुण्यावरून. शुभांगीताई, मी खरंच तुमचा म्हणजे म्हणतात ना कायदिया परदेशच्या आधीपासून सब टीवर तुमची एक मालिका चालायची, मी नाव विसरलो पण तुमचा तो टोन आणि तुमचं ते कॅरेक्टर मला आज सुद्धा लक्षात आहे. म्हणजे दोन केले आहेत मी, एक डॅडी समजा करू आणि एक लापता गंज. तुम्ही रिमाइंड केलं, थँक्यू. तर माझी एक इच्छा आहे की ऑन स्क्रीन आता हे लाखो लोक टेलिव्हिजनवर बघतायत तुम्हाला आणि तुम्हाला ऐकतायत, तर त्या टोन मध्ये तुम्ही एक वाक्य माझ्यासाठी बोला, कारण मी सुद्धा मराठी फिल्म इंडस्ट्री मध्येच असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करतो आणि रायटर आहे, मी कंटेंट रायटर आणि स्क्रिप्ट रायटर आहे. तर तुमचा नंबर आहे, माझा पर्सनल नंबर आहे, पण ऑन स्क्रीन सगळ्यांना ते कॅरेक्टर पुन्हा एकदा, कारण ते म्हणतात ना एकदा ते आता मालिका गेली तर पुन्हा आहे का बकलोली कर रहा है निलेश. हा आहा, का काम धंदा है की नाही? वा वा, क्या बात आहे, खरंच इतकं छान वाटलं ऐकायला सुद्धा. आणि अर्थात जसं आपण मराठी बालिकांबद्दल बोलतोय तसंच त्या उत्तम हिंदी बालिका सुद्धा तुम्ही केलेल्या आहे, तर तो तेव्हा जसं आता हे कॅरेक्टर आहे खरंच शुभांगीताई या कॅरेक्टर मध्ये समोर दिसतील हे कदाचित आपल्या मराठी प्रेक्षकांना वाटलंही नाही, पण तो अनुभव कसा होता आणि तो टोन आणि हे सगळं एक वेगळा. आता बघ ना, निलेशनीच मला फोन केला म्हणजे त्यांना किती आवडलंय ते. तर मला तर एक तर कसं असतं ना की थोडं चॅलेंजेस होतं ते, आणि मी चॅलेंज घेतलं होतं ते की साधारण मराठी कलाकारांवर थोडासा आरोप येतो की त्यांना हिंदीचा ऍक्सेंट जमत नाही किंवा, पण हे माझ्याकडे तुम्ही मत खोडून ठेवते, कारण की मी ठरवलं होतं की मी सगळ्या महाराष्ट्राला रिप्रेझेंट करते त्या सेटवर, मला ती म्हणजे टिकवायचंच होतं आणि झेंडाच रोवायचा होता मला. आणि गंमत म्हणजे असतं ना की शेवटी सोल काय असतो त्या भूमिकेचा तो महत्वाचा आहे, म्हणजे ते उत्तर महाराष्ट्रातलं उत्तर भारतातलं छोटस खेडेगाव आहे बिहार आणि युपीच्या मध्ये असं इमॅजिनरी होतं, शरद जोशींनी फार सुंदर लिहिलं होतं. तर म्हणजे त्याच्यामध्ये कसं की आपण मग सगळाच विचार आपण जेव्हा केला एक ऍक्टर म्हणून विचार केला छोटासाच असतं, जसं गाडी चालवताना गं ते 5 मिनिटं आहे गाडी चालवणं, ऍक्सिलेटर ब्रेक आणि क्लच कुठे, ती गाडी काही पडत नसते आपल्याला, फक्त ते मेकॅनिझम 5 मिनिटाचा तो सेन्स आहे अगदी. तसं ऍक्टरनी पण ती भूमिकेशी जरा असं थोडासा गिअर बदलून थोडा बघितलं तर ते इतकं फिट झालं आणि इतकं लोकांना आवडलं आणि खूप जणांना तिथे माहीत वाटत होतं की मी कुठेतरी मराठी गोखलेशी लग्न केले पण मी आहे उत्तर भारतात. हो, मी त्यांना नव्हतं वाटत पण मला स्वतःचा विजय वाटला तो एकदम. क्या बात आहे, हीच खऱ्या अर्थाने मोठी कॉम्प्लिमेंट होती आणि खूप छान तुम्ही आता आमच्यासाठी ते संवादही म्हणले, त्यामुळे खूप मजा आली आणि मजा आणखी येणार आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक, पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम. शूटिंगची धमाल, किस्से आणि आठवणींचा कोलाज हे सगळंच आज अनुभवता येत आहे सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये, कारण सोबत आहेत शुभांगी गोखले आणि छान गप्पा तर रंगतायतच आणि फोन पुन्हा आहेच आपल्यासाठी वाट पाहतायत. नंदुरबारहून ज्योती चौधरी यांचा फोन आहे. नमस्कार ज्योती, तुमचा प्रश्न विचारा. हा हॅलो शुभांगीताई, नमस्कार. नमस्कार. ताई माझा असा प्रश्न होता, जे तुम्ही पिक्चरमध्ये नाटकामध्ये जे काम केलेले त्याबद्दल तुम्हाला अनुभव कसा आहे आणि कसं वाटतं, म्हणजे कसं तुम्हाला बघून आम्हालाही प्रेरणा वाटते काहीतरी काहीतरी करावं असं, घरामध्ये बसून काही काम होत नाही. मला असं वाटतं की आतापर्यंतच्या या प्रवासात बद्दल काही सांगायचं असेल तर असं काही.
हो नहीं मला फारच आनंद झालाय कारण की काम आपण सगळीच करतो पण ती पूर्ण जनमानसात पोहोचणे आणि आपण त्यांचं म्हणजे त्यांच्या घरातला एक भाग होऊन जाणे याचा खूप आनंद होतो. अजून छान काम करायची आणि असं शांतपणे काम करायची इच्छा आहे. मला काही असं काहीतरी वेगळं चमकदार काही करण्यापेक्षा अगदी सामान्य जीवनामध्ये छोटे छोटे आनंद जसे असतात आपले तसाच एक आनंदाचा भाग व्हावा असं मला वाटतं. आणि नाटक करायची इच्छा तर असेलच पण वेळ मिळतोय का? वेळ काढणार छान से करावं ज्याला जीव तोडून कारण की खूप त्याला वेळ पण द्यावा लागतो. आणि आता मुंबईमध्ये नाटकाला जाणं म्हणजे सगळे माझे मित्रमैत्रिणी जे नाटकं करतात ते शूरवीर आहेत. म्हणजे जो ट्रॅफिक ओलांडून ते प्रयोग करायला जातात तर असं थोडासा काहीतरी निवांत वेळ मिळाला तर नक्कीच करेन. नक्कीच. आणि शुभांगीताई म्हणजे अर्थात आता अनेकांचं प्रेरणास्थान तुम्ही आहात. तुमच्याकडे पाहून अनेक जण जसं म्हणतात की आता अभिनयात शिरत आहेत किंवा असं पण तेव्हा तुमच्यासमोर अशा कोण आयडॉल्स होते की ज्यांना पाहून तुम्हाला अभिनय करायची इच्छा झाली? अगं काय सांगणार आता मला स्मिता पाटील व्हायचं होतं. अरे क्या बात आहे, नाव तसं घेतलंय तुम्ही. म्हणजे मी माझ्या कॉलेज डेज मध्ये मला म्हणजे स्मिता पाटील व्हायचं होतं याचा अर्थ मला त्या अभिनेत्रीने ज्या ज्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं आणि ती छान प्रोजेक्ट्समध्ये काम केलं तर दुर्दैवाने मग तो काळच ओसरला. म्हणजे मग त्या फिल्मचा आर्ट फिल्मचं काळच ओसरला किंवा तशा प्रकारचं काम करण्याची पद्धतच सगळी बदलून गेली. पण तरी पण म्हणजे बेसिक इन्स्टिंक्टवर काम करणे हे तरी मी धरलं. म्हणजे अगदी स्मिता पाटील नाही झाले तरी मी शुभांगी गोखले तर झाले प्रश्नच नाही. पण समोर असं काही एक आयडॉल लागतो किंवा त्या त्यांनी स्मिता यांच्यासारखं काम करणं सोनेरी काळ आपण ते आमच्या काळामधले ते अगदी हिरोज होते. म्हणजे एकदमच नसिरुद्दीन शाह ओम पुरी कामाची पद्धत त्या प्रकारची कामाची पद्धत अनुसरून काम करणे हे माझं स्वप्न होतंच. अजून प्रयत्न चालूच आहेत. म्हणजे अर्थात आणि आम्हाला तर रोज तुम्हाला घरात पाहायला आवडतच आहे आणि अर्थात अशा अनेक सुंदर भूमिकांमधून तुम्ही सतत समोर येत राहा कारण आम्ही वाटच बघतोय की आता तुम्ही पुन्हा कुठल्या भूमिकेमध्ये आम्हाला दिसाल. आणि आता काही दिया परदेश तर आहेच, काही दिया परदेश बद्दल पण जाता जाता प्रेक्षकांना पुन्हा एकदा काय सांगाल की काही दिया परदेश बद्दल? मी एवढंच सांगू इच्छेन की या निमित्ताने म्हणजे आपल्या आजच्या टॉक टाइमच्या निमित्ताने मी माझे प्रोड्युसर महेश तागडे, जितेंद्र गुप्ता, आमचे डिरेक्टर अजय मयेकर, आमचे रायटर्स अर्चना श्रीरंग, पल्लवी करकेरा या सगळ्यांसोबत आमचं सगळं टेक्निकल क्रू आणि माझी सगळी कास्ट यांना मी इथूनच पहिल्यांदा सांगू शकते की मी आम्हाला खूप आनंद होतो इतका छान प्रतिसाद मिळतो आहे या मालिकेला. आणि असंच बघत राहा, आम्ही पण तुमचं आयुष्य अजून समृद्ध करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि 100 एपिसोड झाल्यावर पुन्हा एकदा भेटूच आपण अख्ख्या टीम सह पुन्हा भेटायला आवडेल. आणि या सगळ्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. आज तुम्ही खास वेळ काढून आलात, खूप छान वाटलं. थँक्यू. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज छान गप्पा रंगल्या शुभांगी गोखले यांच्यासोबत. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.